पारोळा येथील सागर प्रभाकर साळे यांचे मुंबई येथे अधिपरिचारक पदी निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर योगेश साळुंके, प्रशांत सोनवणे तसंच कुटीर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत अधिपरिचारक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पारोळा येथील रहिवासी व अधिपरिचारक सागर साळे यांची सामायिक गुणवत्ता यादीनुसार ABC या प्रवर्गातून दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली आहे. सागर साळे हे कुटीर रुग्णालयात पारोळा येथे अधिपरिचारक म्हणून सध्या कार्यरत आहे. मी सागर साळे, सध्या कुटीर रुग्णालय पारोळा येथे मी अधिपरिचारक या पदावर कार्यरत आहे. साधारणतः 1 महिन्यापूर्वी मी बृहन्मुंबई महानगरपालिका येथे अधिपरिचारक या पदासाठी अर्ज केला होता. साधारणतः माझं सामायिक गुणवत्ता यादीनुसार माझी निवड करण्यात आली आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातून माझा दुसऱ्या क्रमांकाने निवड करण्यात आली आहे. तरी या माझ्या सर्व माझ्या यशामागे माझे आई वडील, माझे गुरुजन वर्ग आणि माझे सर्व मित्रपरिवार यांचा सहभाग आहे. तसेच मी कुटीर रुग्णालय पारोळा येथे 17 ऑगस्ट 2014 पासून कार्यरत आहे.